इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस। अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर चौक विजापुर सोलापुर। अपना सर्वांना माहित आहे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी जी की जवळपास 92 मीटर उंचीची होती, तर त्या चिमणी संदर्भात मी 27 एप्रिल 2023 रोजी पाडकामाची ऑर्डर पारित केलेली होती की सदर चिमणी अनधिकृत आहे आणि 45 दिवसांमध्ये कारखान्याने ती स्वतःहून काढून घ्यावी, अन्यथा महानगरपालिकेकडून ती काढण्याची कारवाई करण्यात येईल। ही 45 दिवसांची जी मुदत होती तर ती 11 जून रोजी संपुष्टात आली। त्यानंतर महानगरपालिकेनं कालपासून हे पाडकामाचं काम सुरू केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आत्ता 15 मिनिटांपूर्वी चिमणी जी आहे तर ती पाडलेली आहे आणि हे पाडकाम कम्प्लीट झालेलं आहे। याच्यामध्ये मला आवर्जून सांगावं असं वाटतं की सदर कामकाज करत असताना पाडकामाचं याच्यामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत ते अत्यंत टेक्निकली एक्सपर्ट अशी लोकं आम्ही बोलवलेली होती आणि त्याच्यामध्ये प्रथमत सदर चिमणीला जाणारे बॉयलरचे जे डक्ट्स आहेत तर ते सगळे डक्ट्स विलग केल्यानंतर बॉयलर आणि चिमणी ही सेपरेट केली गेली आणि त्यानंतर त्याच्या कोअरच्या स्ट्रेंथ्स घेतल्या गेल्या, त्याच्यात काय प्रकारचं मटेरियल वापरलेलं आहे, त्याची थिकनेस काय आहे, या सगळ्याचा विचार करून वेगवेगळ्या कटर्सनी आणि ब्रेकर्सनी त्याला कट केलं गेलं आणि मग ज्या बाजूला संपूर्णतः मोकळं मैदान आहे त्या बाजूला ओढून ती चिमणी पाडण्यात आलेली आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जिलेटिन किंवा स्फोटकांचा वापर करण्यात आलेला नाही। अभिनंदन मॅडम।